स्वागत करतो. आज दिनांक 13 एप्रिल 2022 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्याचे कुलगुरू आपण या ठिकाणी बसलो आहोत. आपल्यासोबत सिनियर अभिनेत्री वर्षा शिंदे मॅडम आहेत, त्याचबरोबर त्यांच्यासोबत संशोधिका सिंधू शिंदू लोणकर मॅडम आहेत आणि आमचे जवळचे मित्र संघर्ष साळवे जे की अर्थशास्त्रामध्ये अतिशय चांगले अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, लेखक आहेत. त्याचसोबत आपल्यासोबत आज अहिरे अकॅडमीचे संस्थापक माननीय आनंद अहिरे जे मराठी विषयामध्ये डॉक्टरेट आहे आणि महाराष्ट्रभर त्यांच्या नेट सेट प्रशासकीय परीक्षा पोलीस डिपार्टमेंटच्या परीक्षा या अनुषंगाने ते मुलांना मार्गदर्शन करतात. गौरवाची गोष्ट आहे की ते स्वतःहून आज विद्यापीठात भेटायला आले, त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली, त्यांचा एक मानस व्यक्त केला आणि विद्यापीठाच्या परिसरामध्ये एक गुणगौरव सोहळा त्यांना घेण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर जे आमचे कवी साहित्यिक लेखक कलावंत आहेत त्यांच्यासुद्धा गुणांचं गौरव त्यांना करण्याची इच्छा आहे. या ठिकाणी मला आनंद वाटतो की अहिरे अकॅडमीच्या वतीनं जी मुंबईला सुरू झाली 2011 दरम्यान आत्तापर्यंत जवळपास 1394 विद्यार्थी नेट सेट हे विविध विषयात पास झाले. अहिरे सर हे जरी फक्त मराठीचे नेट सेट आणि प्राध्यापक असले तरी पण ते फक्त मराठीपुरते थांबलेले नाही. त्यांनी अनेक विषय जे ह्युमॅनिटीज संदर्भात आहेत, सायन्सच्या संदर्भात आहेत, त्याच्यामध्ये अनेक मुलांना ते मार्गदर्शन करतात आणि या विषयाबद्दल जे कोणी तज्ज्ञ आहेत त्या लोकांना इन्व्हाइट करून त्या मुलांची तयारी करून देतात. त्यामुळंच कदाचित त्यांनी जवळपास 1500 आसपास विद्यार्थी हे नेट सेट पास केले आणि त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे जवळपास 200 विद्यार्थी पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व्हिसमध्ये आहेत आणि 46 आसपास विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी आहेत. मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये ह्या परीक्षा महत्त्वाच्या आहेत, अकॅडमिक साईडमध्ये आपलं साऊंड असणं गरजेचं आहे आणि जरी सगळीकडे शैक्षणिक क्षेत्रामध्ये थोडंसं वातावरण नैराश्याचं असलं तरीसुद्धा किंबहुना कोविडच्या काळामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे निगेटिव्ह मेसेज लोकांपर्यंत गेले तरीसुद्धा अहिरे सरांनी आपलं मिशन हे कायम ठेवलेलं आहे. मला असं वाटतं की हे मिशन जर त्यांनी कायम ठेवलं तर खरोखरच आमच्या तरुण विद्यार्थी वर्गाला MA झाल्यानंतर नेट सेट होण्यासाठी किंवा अनेक प्रकारच्या प्रशासकीय परीक्षेमध्ये पास होण्यासाठी त्यांची मदत होईल. मी माननीय डॉक्टर आनंद अहिरे सरांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि आपण सर्व त्यांच्यासोबत आहोत असं त्यांना एक वचन देतो आणि या ठिकाणी आपण त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.